अनेक सर्वसामान्य लोकांचे प्रश्न करता त्या उभा राहिल्या. स्वतःचं काम केलं. अनेक महिलांची संघटनेची टीम त्यांनी या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये निर्माण केली. गेल्या 20 वर्षापासून एक निष्ठ शिवसैनिक म्हणून मी शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे. आज शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद माझ्याकडे होतं. ज्यावेळेस आपलं स्वर्गीवासीय अनिल भैयाजी राठोड होते त्यावेळेस आम्हाला या अडचणीला इतकं फेस करावं लागलं नाही. पूर्ण शिवसेना संपवण्याचं कामच संजयजी राऊत व शरद पवार यांनी केलं. आणि नगर शहरामध्ये विजयी उमेदवार असून सुद्धा त्यांनी ते तिकीट विकले गेलं असं मला वाटतंय. म्हणजे माझा डायरेक्ट संजयजी राऊत यांच्यावर आरोप आहे की त्यांनी हे तिकीट विकलं असं म्हणावं लागेल. शिवसेनेची खेळी करून टाकली तर मग त्या पक्षात राहून करता काय हो. अनेक सर्वसामान्य लोकांचे प्रश्न करता त्या उभा राहिल्या. स्वतःचं काम केलं. अनेक महिलांची संघटनेची टीम त्यांनी या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये निर्माण केली. त्याच्यात अनेक लोकांना एक मदत करण्याचं काम, मदतीचा हात देण्याचं काम त्यांनी संघटनेच्या माध्यमातून केलं आहे. त्यामुळे सगळं काम करत असताना आज कुठेतरी एक चांगली टीम निर्माण झालेली आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चांगलं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं नेटवर्क उभारण्यामध्ये मदत होणार आहे. त्याच पद्धतीनं ते जे प्रशासनाचं काम करायचे देखील पुढच्या काळामध्ये केलं जाईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या 20 वर्षापासून एक निष्ठ शिवसैनिक म्हणून मी शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे. आज शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद माझ्याकडे होतं. आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना 20 वर्ष काम करत असताना खूप अडीअडचणीला सामोरे जावं लागलं. परंतु ज्यावेळेस आपलं स्वर्गीवासीय अनिल भैयाजी राठोड होते त्यावेळेस आम्हाला या अडचणीला इतकं फेस करावं लागलं नाही. आणि शिवसेना का सोडली, सगळ्यात महत्वाचं कारण आज तुम्हाला माहितच आहे की या महाराष्ट्रामध्ये पूर्ण शिवसेना संपवण्याचं कामच संजयजी राऊत व शरद पवार यांनी केलं असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही. आता तुम्ही सगळ्यांना, माझ्या सगळ्या शिवसैनिकांना मला एक विचारावं असं वाटतं आणि सांगावं असं वाटतं. आपल्या ज्यावेळेस आता नगर शहरामध्ये उमेदवारी जाहीर करायची होती त्यावेळेस उमेदवारी जाहीर करत असताना आपले स्थानिक लेवलचे नेते ज्यावेळेस मुंबईमध्ये दोन दोन तीन तीन दिवस जाऊन बसले तरी सुद्धा आपल्याला त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही, अंधारात ठेवलं. आपल्या उमेदवारीबद्दल त्यांनी काही सांगितलं नाही. परंतु ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाला ही उमेदवारी फायनल झाली त्यावेळेस एकदम म्हणजे माझ्या तर पायाखालची वाळू सरकली. कारण नगर शहरामध्ये 25-30 वर्षापासून आपला भगवा झेंडा फडकत होता. आणि नगर शहरामध्ये विजयी उमेदवार असून सुद्धा त्यांनी ते तिकीट विकले गेलं असं मला वाटतंय. म्हणजे माझा डायरेक्ट संजयजी राऊत यांच्यावर आरोप आहे की त्यांनी हे तिकीट विकलं असं म्हणावं लागेल. आज जर आमच्या अनिल भैयाजी राठोड असते तर ही वेळच नगरकरांवर आली नसती, ते तिकीट आपल्यालाच असतं. आणि मला एक सांगायचंय, जर तुम्ही नगर शहरात नाही, नगर जिल्हा नाही, पूर्ण महाराष्ट्र जर संपवायला निघले, सगळी शिवसेनेची खेळी करून टाकली तर मग त्या पक्षात राहून करता काय हो. कारण आपण 20 वर्ष एवढे एक निष्ठ कार्यकर्ते होतो तर कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा आता म्हणजे इच्छा राहिलेली नाहीये पक्षात काम करायची. कशी राहील आता तुम्ही बघा. काल पण स्थानिक लेवलचे आमचे जे नेते आहेत समजा शिवसेनेचे, त्यांनी अपक्ष फॉर्म भरला. ते अपक्ष फॉर्म भरत असताना त्यांनी महिलांना तर विश्वासात घेतलंच नाही. कारण मी प्रवेश तर आज करते, मला ते जास्त खटकलं. आज मी प्रवेश करते शिवसेनेत. कालपर्यंत म्हणजे त्यांनी परवा फॉर्म भरला तरी मला एकही फोन केला नाही. त्यांनी मला सांगितलं सुद्धा नाही. 2 दिवस अगोदर फोन आला होता परंतु काल ज्यावेळेस उमेदवारी भरायची, अर्ज भरायचा, फोन नाही केला. आणि फोन केला तर नाही ते जाऊ द्या, पण तुम्ही दोन जर म्हणजे जेंट्स भरतायत, पुरुष भरतायत तुम्ही फॉर्म, तर त्याच्यात एखादी आमच्याकडे महिला पण सक्षम होती ना. आमच्याकडे महिला सक्षम होती, एखाद्या महिलेला उमेदवारी द्यायला तुम्हाला काही हरकत नव्हती. आणि मला अजून त्याच्या पलीकडे एक सांगावं असं वाटतंय, यांनी उमेदवारी अर्ज भरलेत ना तर खरंच तुम्हाला वाटत असेल की नगर जिल्ह्यात नगर शहरात शिवसेना टिकून राहावी, तर माझी विनंती आहे तुम्हाला कळकळीची, एक तरी फॉर्म तुम्ही अर्ज राहू द्या, माग घेऊ नका. कारण अपक्ष फॉर्म भरलाय ना आता तुम्ही, तर मग एकनिष्ठता दाखवायची ना, तर कुठेतरी कार्यकर्त्यांना अजूनही तुमच्यावर विश्वास आहे म्हणून एक फॉर्म राहू द्या तुम्ही आणि निवडणूक लढवा तुम्ही. म्हणजे कुठेतरी जनतेला पण थोडासा शिवसैनिकांना विश्वास पटेल की आहे म्हणून. असं तर माझ्या हिशोबाने सगळी शिवसेना संपलेली आहे, काहीच राहिलेलं नाही त्याच्यात. कारण हे सगळं डाव संजयजी राऊत यांचा आहे. कारण शरद पवारनी जवळ त्यांच्यासाठी केलं. आमचे जर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे जर असते ना, त्यांनी एक वेळेस माघार घेतली असती, त्यांनी एक वेळेस पक्ष सगळं संपवलं असतं, घरी बसले असते पण कोणाची साथ घेतली नसती, दुसऱ्या पक्षात गेले पण नसते. ते जर असते तर आज आमची दुर्दशा नसती, इतकं तर मी नक्की सांगेन.
आज आम्ही सर्व महिलांनी अजित दादा गट राष्ट्रवादी याच्यामध्ये प्रवेश केलाय आणि संग्राम भैयांसारखं नेतृत्व मिळणं हे खरंच आमचं भाग्य आहे. कारण खूप जण असं म्हणत होते की बाबा कसं काय होईल म्हणून, पण गेली 25 वर्ष आम्ही आमदार अनिल भैया राठोड यांच्या इथे काम, म्हणजे त्यांच्या सानिध्यात आम्ही काम करत होतो. त्यांचं नेतृत्व अतिशय भयानक मोठं होतं आमच्यासाठी, पण आज ते नाही आहेत आणि त्यातल्या त्यात आज नगर जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाच्या लोकांनी त्यांना कोणालाही उमेदवारी दिली नाही, त्याच्यामुळे आम्ही अगदी खचून गेलो की आम्ही राहायचं तर कसं काय राहायचं आणि कोणावरती म्हणजे आमचा विश्वास आम्ही दाखवायचा की बाबा हा आमच्या पाठीमागे आणि आमचा पूर्ण विश्वास त्यांच्यावरती पाहिजे. तर आम्हाला एक असं नेतृत्व मिळालंय संग्राम यांच्या, जे जरी लहान असले पण त्यांचं कार्य खूप मोठं आहे. कारण त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आहे की मी सगळ्या भगिनींचा मान सन्मान वगैरे करणार आहे आणि मला फक्त मला कोणावरती टीकाही करायची नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की बाबा आमचं बरं वाईट आमचं जे काही असेल तर तो पाठीराखा भक्कम आहे आमच्यासाठी. एवढंच मला सांगायचंय. जय हिंद जय महाराष्ट्र.